ब्रेकनंतर तुमचं शेती मित्र मध्ये स्वागत। शेती मित्र मध्ये आपण पाहणार आहोत शेती विषयी काही महत्त्वाच्या बातम्या। उसदर निश्चितीसाठी गठित अभ्यास समितीनं आरएसएफ प्रमाणे उसदराच्या सादर केलेल्या सुधारित तक्त्यावरती शेतकरी संघटना प्रतिनिधींकडून आक्षेप नोंदवण्यात आले। राज्य शासनानं नव्याने पुनर्रचना केलेल्या ऊस नियंत्रण मंडळाची पहिलीच ऑनलाईन बैठक राज्याचे मुख्य सचिव डॉ सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। विशेष सूचीनुसार मागील हंगाम 2017-18 आणि 2018-19 या दोन हंगामातील महसुली विभागणी सूत्रानुसार प्रलंबित ऊस देवकांबाबत तसेच डॉक्टर सी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार साखर मळी बॅगस प्रेसमड या प्राथमिक उत्पादनाच्या किमतीच्या 70-30 प्रमाणे ऊस दर निश्चित करण्यासाठी गठित अभ्यास समितीनं सादर केलेल्या सुधारित 9-9 तक्त्यांवरती चर्चा करण्यात आली। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात राज्यात प्रमाणित बियाणे वितरणीत पिकं प्रत्यक्षिक सुधारित कृषी अवजारं सिंचन सुविधा साधनं या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचं महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावेत। पिकं प्रात्यक्षिक शेतकरी गटांमार्फत राबवली जाणार असल्यानं पिकं प्रात्यक्षिकांसाठी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी। शेतकऱ्यांनी दिनांक 30-10 सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करावी। विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे। या अंतर्गत समाविष्ट जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यांसाठी 10 वर्षाच्या आतील वाणास 25 रुपये प्रति किलो, 90 वर्षावरील वाणास 92 रुपये प्रति किलो, संकरित मका 95 रुपये प्रति किलो आणि रब्बी ज्वारी बियाण्यांसाठी 90 वर्षाच्या आतील वाणास 30 रुपये प्रति किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रति किलो, करडई बियाण्यांसाठी 40 रुपये प्रति किलो, गहू बियाण्यांसाठी 90 वर्षाच्या आतील वाणास 20 रुपये प्रति किलो, 90 वर्षावरील वाणास 90 रुपये प्रति किलो प्रमाणे बियाणे वितरित करता येणार आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात पावसानं मुसळधार हजेरी लावली। सर्वत्र पाऊस पाहायला मिळाला, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या। जिल्ह्यातील धान आता गर्भावस्थेत असल्यानं पडलेल्या पावसानं धान पिकास पोषक वातावरण निर्माण झालं आहे। पावसाची उघडीप मिळाली असताना आता पिकांमध्ये अचानक मरीचं प्रमाण वाढत असल्याचा प्रकार औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये समोर आला। कपाशी आणि मिरची पिकांमध्ये आलेली ही अचानक मर थांबवावी कशी याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे। मराठवाड्यातील औरंगाबाद जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात यंदा खरीपाचा 20,17,000 हेक्टरवरती पेरणी झाली आहे। पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये सर्वाधिक 8,77,000 हेक्टरवरती कपाशी लागवड केली आहे। काही क्षेत्रांमध्ये मरीचं हे प्रमाण 70-40% असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। आधी अल्प शेती त्यात मरचं वाढतं प्रमाण त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तज्ज्ञ म्हणतात की पावसाचा खंड पडल्यानंतर सतत 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीत रिमझिममुळे अथवा मोठ्या पावसामुळे या पिकाच्या मुळाजवळ विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त काळ जर हवा खेळती राहिली नाही तर कपाशी पिकाची पानं मलून होत झाडं मरू लागतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील उपाय करावेत। त्याबाबतचा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉक्टर SB पवार तसंच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर किशोर झाडे यांनी दिला आहे। सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील मल्लिकार्जुन शिंत्री यांनी सुमारे 25 वर्षापासून सीताफळ बागेची उत्कृष्ट पद्धतीनं जोपासना केली। वर्षातील 2 हंगामात उत्पादन आणि त्यानुसार दरांचा फायदा घेत त्यांनी शेतीचं अर्थकारण सीताफळाच्या चवीसारखं मधुर केलंय। सांगली जिल्ह्यातील तासगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती मधुर द्राक्ष आणि बेदाणा। याच तासगाव तालुक्यात अंजनी गाव आहे, त्याची वेगळी ओळख सांगायची गरज नाही कारण माजी उपमुख्यमंत्री RR पाटील या गावची आहेत। येथील मल्लिकार्जुन शिंत्री यांची 20 एकर शेती आहे। दुष्काळी पट्टा असल्यानं आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, पावसावरील पिकं घेतली जायची। मल्लिकार्जुन यांचं शिक्षण म्हणाल तर जुनी 11वी, पत्नी अरुणा, मुलगा अमोल, त्यांची पत्नी शीतल, धाकटा सोमनाथ, त्यांची पत्नी प्रियंका, संग्राम, अदिती, विराज, स्वराज ही घरातली मुलं आहेत। कुटुंब जिद्द कष्टाच्या जोरावरती कुटुंबानं शेतीत प्रयोगशीलता जपली। शेतीला पाणी पाहिजे यासाठी 20 कूपननलिका घेतल्या। 2 ठिकाणी अल्प पाणी लागलं त्याच पाण्यावरती शेती फुलवायची, त्यासाठी कुटुंबानं कंबर कसली आणि खरीप रब्बी हंगामात पिकं घेतली जायची। पण ऊस पण असेल त्या वर्षी ऊस पिकवायचा। त्यानंतर त्यांनी सीताफळ बागेची उत्कृष्ट पद्धतीनं जोपासना केली आहे।
दीडशे दिवस पीक कालावधी टोकण पद्धतीची लागवड ठिबक सिंचन पद्धती झेंडू अंबाडीचं सापळा पीक वासा जीव कुंपण आणि अधिकाधिक फुटव्यांसाठी शेंडा खुडणी अशा विविध तंत्रांचा वापर करून तुरीचं एकरी 17 क्विंटल पर्यंत बीजोत्पादन घेण्यात सुर्डी येथील धनाजी शेळकी यांनी हातखंडा मिळवलाय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वैराग माढा मार्गावरती सुर्डी येथे धनाजी शेळकी यांची 8 एकर शेती आहे. त्यात 1.5 एकर द्राक्ष शेती, प्रत्येकी 1 एकर सीताफळ, कांदा पाऊण एकर सोयाबीन, दरवर्षी एकरभर क्षेत्रात तूर असं नियोजन केलं जातं. धनाजी MA BEd पर्यंत शिकलेत. लहान भाऊ नेताजी यांनी कृषी पदविका घेतली आहे. पदव्युत्तर पदवीनंतर धनाजींनी परिसरातील खाजगी शाळेत वर्षभर अनुभव घेतलाय. पण डोनेशन पगारातील अनियमितता आदी अडचणींमुळे पूर्णवेळ शेतीत उतरण्याचा निर्णय घेत सुरुवातही केली आहे. केंद्र सरकारनं देशाच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी 13,000 कोटी रुपयांचा अनुदानाचा नवीन हप्ता जारी केलाय. वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ही रक्कम विविध विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना 25,929 रुपयांचा अनुदान निधी जारी केलाय. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारनं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान जारी केलंय. त्यापूर्वी कोरोना महामारी काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारनं राज्यांना असाच निधी दिला होता. वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीतून स्वच्छता कामं, हागणदारी मुक्ती, पावसाचं पाणी साठवणं, पाण्याचा फेरवापर यासारख्या सुविधांसाठी कामं करण्यात यावीत असं अपेक्षित आहे. केंद्राकडून देण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या आर्थिक मदतीपैकी 60% मदत ही विशिष्ट कामांसाठी खर्च करण्याचं बंधन आहे. उर्वरित 40% रक्कम पंचायत राज्य संस्था यांच्या प्राधान्यक्रम कामांसाठी वापरू शकते. 15व्या वित्त आयोगानं 21 मध्ये यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिला हप्ता राज्यांना देण्याची सूचना केली आहे. मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या किमतीचा विचार केला तर त्याचा बी व्हेनम, रॉयल जेली, प्रोपोलिस, पोलन, मेण आणि मध असा क्रम आहे. अंगदुखी, संधिवात, मणक्याचे आजार, स्नायूचे आजार, मेंदू आजारांवरती उपचार करण्यासाठी बरी व्हेनमचा वापर केला जातो. याच्या उत्पादनांमध्ये आपल्या संधी आहे. अनेक आजारांवरती उपचार करण्यासाठी तसंच सौंदर्य प्रसाधन निर्मितीसाठी बी व्हेनमचा वापर करतात. बी थेरपी म्हणजेच मधमाशांच्या विषाचा वापर करून अनेक आजार बरे करण्यासाठीची ही उपचार पद्धती आहे. भारतामध्ये बी थेरपी ही संकल्पना अद्याप मोठ्या प्रमाणात रुजली नाही आहे, परंतु बी व्हेनमचं उत्पादन घेऊन त्याचा वापर मात्र केला जातो. अर्थात याचं प्रमाण कमी आहे. भारतातील 90% मधमाशी पालन हे फक्त मध उत्पादनासाठी केलं जातं. शेतीमित्रमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.